गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन गिरीश बापटांनी दिलं होतं, मात्र त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही असा आरोप गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचप्रमाणे खड्डे जे तत्कालीन जे किरकोळ खड्डे पडायचे गणेशोत्सव मंडळाच्या मंडळामुळे ते पैसे सुद्धा आम्ही भरू असं पालकमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं. 2014 नंतर 2015-16-17 पुण्याचे महापौर होते आपले प्रशांत जगताप आणि त्यावेळेला सुद्धा मी माळवदकर, सदन चिमटी, बाळासाहेब मार्गे, श्याम धानकर, भाऊ कर्पे, अण्णा थोरात असे आम्ही कलेक्टरांना भेटलो होतो. कारण त्या वर्षी 2016 गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाने शेवटचे 4 दिवस हे 12 पर्यंतची जी परवानगी आहे त्यातला 1 दिवस त्यांनी कमी केला गणेशोत्सव मंडळाची. त्याला पुण्यातल्या 200 गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर रोकडोबा मंदिरामध्ये घेतली, त्याच्यानंतर भाऊ कर्पेंच्या घसेटी बुलवार घेतली आणि त्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होते. उलट आम्ही जे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक आहेत जे गणेशोत्सव मंडळामध्ये असतात त्यांना अशी विनंती केली की तुम्ही सुद्धा पालकमंत्र्यांना दबाव आणा आणि सांगा की गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घ्या. याच्या पुढे जाऊन राज्य सरकारने काय केलं ते सांगतो. त्यांनी पुन्हा मी त्या मंडळीतल्या बोर्डकडे येतो, त्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांवरती असलेले गुन्हे मागे घेतले, 169 रिपोर्ट पाठवला. त्यांनी राजकीय नेत्यांवरचे दाखल झालेले गुन्हे मागितले आणि त्याच्याही पेक्षा भयानक ज्यांच्यावरती दंगल स्वरूपाचे गुन्हे दाखल किंवा दंगलीला चिथावणी दिल्याचे गुन्हे दाखल ज्यांच्यावर झाले होते त्यांच्यावरचे गुन्हे त्यांनी काढून घेतले. आणि शेवटी आम्ही असं म्हटलं होतं की गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे तुम्ही का मागं घेत नाही असा प्रश्न आम्ही पालकमंत्र्याला आणि शासनाला